नमस्कार, मी प्रमिला। माझ्या टॉप शिलाई क्लासमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। 34 साईजचा एकदम परफेक्ट प्रिन्स कटचा ब्लाऊज आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका। खूप सोप्या पद्धतीमध्ये अगदी कमी वेळेत बनणारा हा ब्लाऊज आहे आणि खास नवीन शिकणाऱ्यांसाठी हा चॅनल आहे माझा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला सुरुवात करूया। 34चा चौथा भाग करायचा आहे 8.5 इंच आणि त्यामध्ये फक्त मिळवायचे 2 इंच। तर कितीची घडी येईल, 10.5 इंचाची या ठिकाणी आपल्याला घडी घ्यायची आहे। फोल्ड करायचं आहे व्यवस्थित 10.5 वर या ठिकाणी बघायचंय बरोबर। आणि जो उरलेला कपडा आहे तो साईडचा तिथपर्यंत आपण व्यवस्थित कट करून घ्यायचंय, म्हणजे जिथपर्यंत आपण घडी मारली तिथपर्यंतच हा कपडा आपल्याला कट करायचा आहे। आता त्यानंतर हाईट बघायची, आपली हाईट मागील मोजायची किती असू त्यामध्ये फक्त आपल्याला मिळवायचं असतात 1 इंच। तर या ठिकाणी 13 इंच होती तर 1 इंच मिळून 14 घेतली, म्हणजे ही मागील राहील आणि त्याच्यावरच नंतर घडी करून जी खालची साईड राहील ती असेल पुढची साईड। तर पुढील उंची आपली 1 इंचाने आपल्याला जास्त घ्यायची असती प्रिन्स कटसाठी, कारण तिरका कपडा होतो शिवल्यानंतर तो एकसारखा करण्यासाठी आपण इथे 1 इंच घेतो। तर 15 वखून करून घेतली आणि लाईन मारली आणि एक लाईनमध्ये हा कपडा कट करायचा आहे। आता जास्त बाजू पुन्हा आपल्याकडे करायची, म्हणजे ही खालची बाजू ही आता पुढील बाजू आपल्याकडे, बंद बाजू आपल्याकडे ठेवायची। शोल्डर बघायचे 34 साठी 8.5 आणि 5.5 इंच या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर। मोंडा घ्यायचा आहे 6 इंचाचा चौकोन करायचा आहे। त्यानंतर पुढील गळा 6.5 इंचाचा, इथे तुमच्या आवडीनुसार गळा राहील, तुम्हाला किती घ्यायचा 6, 7 अर्धा गोलाकार करायचा आहे। आता मोंड्याचा आकार 1/2 इंचावर आणि 1/2च्या पुढे पर टेप पकडून 1/2 इंचावरती, इथे 2 इंच, इथे पण 2 इंच आणि 2 पासून तो मोंड्याचा आकार आपल्याला चालू करायचा। थोडासा खोलाकार, दोन्ही आकार एकसारखेच असतात। मधोमध एकदम मधोमध पकडायचं 4 इंच, खाली 3.5 इंच आणि पुढे पुन्हा 1.5 इंच अशा पद्धतीने। आता बघा 4.5 इंचाची हाईट घेऊया अशा पद्धतीने आणि एक तिरकी लाईन जिथे आपण 3.5 च्या पुढे 1.5 वर खून केली तिथे तिरकी लाईन देऊन घ्यायची अशा पद्धतीने। अगदी सोप्यामध्ये हा प्रिन्स कट बनला जातो, खूप दिसायलाही सुंदर आहे आणि थोडासा गोलाकार या ठिकाणी दिलाय आणि तो आकार त्याला मिळवलेला आहे अशा पद्धतीने। पुन्हा बघूया 4 इंच। आता मागील गळा घेण्यासाठी पुन्हा 2.5 इंचावर खून केली आणि जो मागील गळा आहे तो आहे आपला 10 इंचाचा, येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। 10 इंचाचा बॉक्स करायचा आहे। आता बघा मटका गळा घेण्यासाठी 3 इंचावर इथे खून केली आणि थोडासा 1/2 इंचानी आत येऊन पुन्हा 1/2 इंचानी बाहेर गेलोय चौकोनच्या आणि गोलाकार दिलाय। अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा मटका गळा बनला जातो, 1/2 इंच आणि 1/2 इंच अशा पद्धतीने हा आकार आपला मटका गळ्याचा बनला जातो। तर आता पहिला आकार 4 पदरावर कट करायचा आहे, त्यानंतर पुढील गळा पण कट करायचा आहे। मधोमध कट करून पार्ट साईडला केले, त्यानंतर जो मोंड्याचा दुसरा आकार आहे आता पुढील साईडचा तो कट करायचा आहे। परत मधोमध पुढील भाग कट करून घेतलाय। आता जेव्हा आपण शिलाई करू तेव्हा प्रिन्स कटचा आकार कट करूया। आता जो मागील गळा आहे तोही व्यवस्थित कट करून घ्यायचा, जसा आपण आखून घेतलाय तसा तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे। अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा व्हिडिओ बनला जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बाही बघायची आहे, तर बाही साधारणतः आपल्याला खालचा जो भाग असतो तो 16.5 किंवा 17 आपला पाहिजे, जेवढा आपला अस्तरमध्ये निघतो तेवढा पुष्कळ होतो, तर 16.5 या ठिकाणी आहे बरोबर। तर 17 पण घेऊ शकता तुम्ही, तर 16.5 आहे तर ठीक आहे। आता 3.5ची बाही होती, 1 इंच मिळून 4.5, म्हणजे अस्तरसाठी आपण 1 इंच मिळवतो आणि पुन्हा त्यामधून 3 इंच कमी करून 1.5-1.5 वर लाईन घेतली तिरकी आणि थोडीशी फुगीर कडीला घ्यायची। पण भरपूर जणांना थोडासा प्रॉब्लेम येतो की बाही समजत नाही कटिंगसाठी, तर चला 4 पदर घडीवर बघूया ही बाही आपण। आता बघा 8.25 इंच खालची साईड, 8.25 इंच खालची साईड, त्यानंतर 4.5 वरती 3 इंच कमी करून 1.5 इंच कडेला आणि 1.5 इंचाच्या तिकडे तिरकी लाईन, टेपनीच दिली तरीच काही प्रॉब्लेम नाही। पुन्हा 2 इंचावर खून केली आणि मधोमध जो 1/2 इंचा आकार घ्यायचा आहे
एकला थोडासा कमी असतो पाऊण इंचाचा आणि फुगीर आकार घ्यायचा आहे. वरून थोडासा दोनला मिळवायचा आहे. जो वरचा भाग चार पदरावर कट केला, आता पुन्हा दोन पदरावर घडी घ्यायची आणि जो आतला आकार आहे तो कट करायचा आहे. तुम्ही बघू शकता बाई किती सोप्या पद्धतीमध्ये आपली कट झालेली आहे. इथे प्रॉब्लेम येतो, तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये बाईची कटिंग बनली जाते. आता या ठिकाणी गोल्डनचा कपडा घेतलाय, तर साधारणतः हा 80 सेंटीमीटर कपडा आहे. व्यवस्थित करायचंय. आता हा कपडा आपण गोल्डनचा घेतलाय, त्याची डिझाईन बघायची एकसारखी आहे का. जशी सरळ डिझाईन आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी कपडा ठेवणार आहोत. आता तुम्ही म्हणशाल घडी उभी का केली, आडवी का नाही केली, कारण डिझाईन त्याची एकसारखी येण्यासाठी ही घडी मी केलेली आहे. आता जसा आकार आहे त्यानुसार आपल्याला कट करायचा आहे. आता गोल्डनचा ब्लाऊज पीस हा तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता, अधिसायला पण छान आहे. त्यासाठी खास मी हा ब्लाऊज पीस गोल्डनचा या ठिकाणी घेतलेला आहे 34 साईजसाठी. म्हणजे तुम्ही एकदम परफेक्ट माप आहे, नक्की ट्राय करून बघा. खूप सुंदर दिसतो आणि सोपा पण आहे. एकदम रेडीमेड ब्लाऊज सारखाच हा ब्लाऊज आपला बनला जाणार आहे आणि दिसतो पण तसाच. मागील भाग झालेला आहे. आता पुढील भाग आपल्याला बघायचा आहे. जसा आपण मागील कट केला सेम त्याच पद्धतीने पुढील पण कट करायचंय. पुढील भाग पण आपला कट झालेला आहे. जो कपडा आहे मधोमध तोही कट करून घेऊया. अशा पद्धतीने या ठिकाणी पुढील भाग पण आपला कट झालेला आहे. आता बाहीची कटिंग आपल्याला करायची आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटिंग ही बनली जाते. आता जो कपडा आपला सरळ आहे डिझाईनचा तो आता असा करून ठेवूया, म्हणजे आपली बाही बरोबर या ठिकाणी व्यवस्थित येईल. असं जर केलं तर बाही आपली व्यवस्थित बसली जाते. आणि जर तुम्ही असं पण करू शकता किंवा कट करून पण करू शकता, जर अशा पद्धतीने जर तुम्ही ठेवलं तर दोन्ही साईड आपल्या एकसारख्या येत नाही, व्यवस्थित येतात. म्हणून मी असं करून डिझाईन एकसारखी येण्यासाठी हा कपडा केलेला आहे. हे बघा, आता कट करूया लक्षात येण्यासाठी पुन्हा, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. आता बघा डिझाईन सरळ आहे म्हणून आपण हा कपडा तसा ठेवला होता. आणि आता जो सुईचा कपडा आहे तो पण आपला तसाच आला पाहिजे. आता बघा त्यासाठी आपण काय करूया, चेक करूया व्यवस्थित बरोबर आहे. आणि एकावर एक ठेवून घेतलं आहे. बरोबर डिझाईन आपली उभीच आली पाहिजे, नाहीतर एक डिझाईन उभी आणि एक खाली येते. त्यासाठी आपण चेक करायचं असतं बाही. बाहीचा तो मेन आपला पार्ट असतो. तर कधीकधी ब्लाऊज पीसचा डिझाईन आपला वरती असला तर आपण जर अशी घडी केली तर एकसारखे येतात, नाही तर उलट पालट आपली म्हणजे उलट्या सुलट्या होऊन जातात. तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बाहीची पण कटिंग झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये ही कटिंग झाली. शिवण्याची पद्धत ही तशीच खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला सुरुवात करूया शिलाईसाठी. आता या ठिकाणी बघा, सुरुवातीला आपण घेऊया बाही. तर खाली सुईचा कपडा आणि त्यावरती ठेवलाय अस्तरचा कपडा, साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई. आणि त्यानंतर आतमध्ये जो अस्तरचा कपडा आहे तो घेतला आणि त्यावरती शिलाई. त्यानंतर वरती पण शिलाई करायची. जो थोडासा जास्त कपडा होतो आपला तर तो कट करायचा व्यवस्थित. पुन्हा बाही चेक करायची आणि एकसारखा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. दुसरी बाही पण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी मी तयार करून घेतलेली आहे. एकावर एक ठेवली, चेक केली, व्यवस्थित आहे. आता जो मागील गळा आहे तो बघायचा आहे. तर खाली सुईचा कपडा आणि त्यावरती ठेवलेला आहे अस्तरचा कपडा. आणि जशी गळ्याचा आपला जो आकार आपण कट केला होता त्यानुसार शिलाई या ठिकाणी आपल्याला करायची आहे. साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई या ठिकाणी आहे. त्यानंतर थोडीशी 1.5 इंचाच्या अंतरावरती आपल्याला द्यायची आहे तिरकी कातर. शिलाईवर नाही द्यायची, कडेलाच द्यायची आहे. आता बघा, जो अस्तरचा कपडा आहे तो मी समोर घेतला आणि त्यावरती दिलेली आहे दापटीप. म्हणजेच या ठिकाणी पायपिंग, गोट किंवा कॅनव्हस पेपर लावण्याची काहीच गरज येत नाही. आणि फिनिशिंग पण खूप छान येते. कमी वेळेत हा गळा बनला पण जातो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता तुम्ही बघू शकता जेव्हा आपण आतमध्ये फोल्ड करू तेव्हा गळ्याची फिनिशिंग किती छान आलेली आहे हे बघा. त्यानंतर
आता जसा आपला गळा आहे पुन्हा त्यावरती जो मशीनचा दाब आहे त्यानुसार शिलाई करायची। फिनिशिंगसाठी ही शिलाई आपली करणे गरजेचे असते आणि गळा पण आपला खूप छान दिसतो। आता तुम्ही बघू शकता गळा तयार झाल्यावर आपला गळा किती छान आलेला आहे। आता जो मुंड्याचा आकार आहे त्यालाही शिलाई करून घ्यायची। थोडासा आपला ब्लाउज पीसचा कपडा जास्त होतो तर तो अस्तरनुसार आपल्याला कट करायचा असतो। अगदी कमी वेळेत आणि सुंदर असा हा ब्लाउज आपला बनणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे। तुम्ही जर अशा पद्धतीने ब्लाउज शिवला तर कमी वेळेत आणि अगदी खूप कमी वेळेत पण बनतो आणि दिसायलाही सुंदर आहे, कोणत्याही साडीवर ट्राई करू शकता। आता कमरेचे टक्स घ्यायचे आहे। शोल्डरच्या एकदम मधोमध साधारणतः 3 इंचाचा टक्स या ठिकाणी घेतलेला आहे। खाली 1/2 इंच आणि वरती आहे 3 इंच। कमरेचे टक्स झाल्यानंतर कमरपट्टी द्यायची आहे। तर कमरपट्टी साधारणतः 1.5 इंचाची या ठिकाणी मी घेत आहे। 1.5 इंचाची कमरपट्टी, थोडंसं 1/2 इंचाचं दुमडायचं आहे। 1/2 इंचाला पण तुम्ही थोडंसं कमी दुमडू शकता। त्यानंतर पुन्हा यावरती शिलाई द्यायची सुईच्या साईडनी आणि त्यावरती दापटीप द्यायची आहे। हे बघा, दापटीप दिल्यानंतर पुन्हा आतमध्ये थोडंसं दुमडून त्यावरती 5 नंबरची शिलाई या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे। हात शिलाई केल्यानंतर ही आपण काढू शकू। एकावर एक व्यवस्थित ठेवलंय, चेक केलंय, एकसारखं करून घ्यायचंय, म्हणजे फिटिंगच्या वेळेस कोणतीही अडचण येत नाही। आता जो पुढील भाग आहे तो बघायचाय। अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून घ्यायची आहे या ठिकाणी। अस्तर आणि कपडा शिलाई करून घेतल्यानंतर कोणतीही अडचण येत नाही आणि नंतर आपला जो प्रिन्स कटचा कट आहे तो कट करायचा आहे। तुम्ही बघू शकता आता दोन्ही पार्ट आपण ह्याच पद्धतीने शिलाई करून घेतलेली आहे आणि जो पिसाचा कपडा आहे तो बघू शकत थोडासा आपला जास्त असतो तर तो व्यवस्थित अस्तरनुसार आपल्याला कट करायचा असतो। आता एकावर एक ठेवून घेऊया आणि जसा आपला प्रिन्स कटचा आकार आहे तसा आपल्याला आता कट करायचा आहे। त्यापूर्वी थोडासा जो जास्त कपडा आपला ब्लाऊज पीसचा आहे तर तो एकसारखा करायचा आहे, म्हणजे व्यवस्थित येतो आणि शिलाईच्या वेळेस फिटिंगच्या वेळेस पण काही अडचण येत नाही। अशा पद्धतीने आता जो प्रिन्स कटचा आकार आपण आखून घेतला होता तर तो कट करूया। अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा प्रिन्स कट तयार होतो। आता जो कट केलेला पार्ट आहे त्याला आपण शिलाई करून घेऊया। शिलाई झाल्यानंतर बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायचे, म्हणजे लक्षात येईल व्यवस्थित। आता बघा, वरच्या साईडने घेतले, थोडीशी शिलाई केली आणि पुन्हा खाली पकडले आणि बरोबर मधोमध गोलाकार करून घेतलेला आहे, म्हणजे कपडा पण व्यवस्थित ऍडजस्ट होतो। दुसरी शिलाई एकदम कडेला घेतली। तुम्ही बघू शकता प्रिन्स कट किती छान आलेला आहे आणि एकदम फुगलेला आहे। कप्स पण लावायची गरज नाही या ठिकाणी। आता 1/2 इंचाने खाली एकसारखं कट करून अंतर घेतले। त्यानंतर बघा, खालच्या साईडनी थोडीशी टिप मारली, पुन्हा गोलाकार केलाय, वरच्या साईडनी पकडलेला आहे बरोबर आणि शिलाई करून घ्यायची। 2 शिलाई या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। हे बघा, प्रिन्स कट किती छान आलेला आहे। त्यानंतर 1/2 इंचाने पुन्हा कट केलंय। आता जो आपला क्रॉस पट्टीचा कपडा आहे तो सरळच या ठिकाणी घेतलेला आहे। साधारणतः 4 इंचाचा किंवा 3 इंचाचा तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी मी 3 इंचाचा घेतलाय आणि मधोमध चून दिलेली आहे, म्हणजे जो प्रिन्स कटचा आकार आहे तो एकदम व्यवस्थित पट्टीच्या वेळेस येतो। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने या ठिकाणी आपली क्रॉस पट्टी लागली गेलेली आहे। दुसरी पट्टी पण सेम त्याच पद्धतीने थोडीशी चून घ्यायची आणि त्यानंतर त्यावरती दापटी 5 नंबरची शिलाई या ठिकाणी। अशा पद्धतीने दोन्ही पार्ट तयार झाले, समोरासमोर ठेवायचे। आता काच पट्टी आणि बटन पट्टीसाठी हा कपडा घेतले। साधारणतः 3 इंचाचा हा कपडा आहे आपला। डबल केला, आता बघा, डबल केला आणि जी आपली काच पट्टी आहे सुईच्या साईडनी जोडायची असते, थोडंसं दुमडलंय आणि साधारणतः 1/2 इंचाची शिलाई। त्यानंतर त्यावरती पुन्हा दापटीप द्यायची आहे आणि साधारणतः 1 इंचाच्या अंतरावरती इथे आपल्याला शिलाई करायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने शिलाई झाल्यानंतर काचपट्टी आपली तयार आहे। आता व्हीची पट्टी म्हणजे बटन पट्टी, तर ती असते आतल्या साईडनी, थोडंसं दुमडायचं आहे आणि बरोबर 1/2 इंचाची शिलाई या ठिकाणी आपण घेणार आहोत। त्यानंतर बघा, दुमडून जी शिलाई आहे त्यावरतीच ही शिलाई आपल्याला घ्यायची असते। तर या ठिकाणी मी दोऱ्याचे आय करणार आहे, त्यासाठी व्हीचे आकार दिलेले नाही। अशा पद्धतीने या ठिकाणी आपली
वीची पट्टी तयार आहे, म्हणजे जी हुक लागते ती पट्टी बरोबर समोरासमोर ठेवायचे, गोलाकार आहे का चेक करायचे आहे बरोबर। आता पाइपिंगची पट्टी साधारणतः 1 इंचाची पट्टी तिरकी घेतलेली आहे, थोडंसं दुमडायचं आहे कडेला, पाइपिंगच्या वेळेस दुमडायचं आहे जरासं, इथे थोडंसं दुमडून घेतल्यानंतर ती पट्टी आपण व्यवस्थित लावू शकतो। आता बघा खालच्या साईडनी वरती जोडता यायचे, तर थोडीशी चून या ठिकाणी मी घेणार आहे आणि जसा गळ्याचा आकार आहे त्यानुसार आता त्यानंतर थोडीशी तिरकी कातर या ठिकाणी द्यायची आहे आणि त्यावरती द्यायची आहे आपल्याला दापटी। त्यानंतर आतली साईड घ्यायची आणि पुन्हा त्यावरती शिलाई करायची आहे अशा पद्धतीने। पाइपिंग पण तुम्ही बघू शकता आणि गळा पण बघू शकता किती छान असा दिसतोय। आता ही वरची साईड येईल तर पुन्हा या ठिकाणी थोडीशी चून घ्यायची आणि इथे कपडा थोडासा कट करून दुमडायचा आहे, थोडीशी तिरकी कातर शिलाईवर नाही साईडला द्यायची। आता त्यानंतर दापटीप या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे, त्यानंतर आतमध्ये कपडा दुमडला आणि एकदम गळ्याच्या आकारानुसार या ठिकाणी शिलाई करायची अशा पद्धतीने। या ठिकाणी आपला सुंदर असा पाइपिंगचा गळा तयार आहे, पुढील तुम्ही बघू शकता। आता शोल्डर जोडायचे आहेत तर बघा मागील भाग घेतलाय बरोबर मधोमध सेंटर म्हणजे लाईन मारली आणि त्यावरती ही काचपट्टी आपण बटन पट्टी ठेवायची आहे आणि खालच्या साईडनी वरच्या साईडला जायचं आहे साधारणतः 1/2 इंचाची। आता थोडासा कपडा जास्त होतो मागील तर तो कट करायचा आहे, मुंड्याचा आकारही एकसारखा करायचा आहे, पुन्हा चेक करून व्यवस्थित एकसारखा आकार द्यायचा असतो आणि नंतर बाही आपली जोडायची असते बरोबर मधोमध ठेवायचे साधारणतः 1/2 इंचाची शिलाई। आता मागील भाग थोडासा जास्त होतो तर काही अडचण नाही, तो कट करायचा आहे, मागील आणि पुढील आकार एकसारखे बघायचे, थोडासा मागील जास्त होतो तर तो कट करायचा आहे, मुंड्याचा पण आकार चेक करायचा आहे, दोन्ही आकार एकसारखेच आले पाहिजे म्हणजे बाही जोडायच्या वेळेस काहीच अडचण येत नाही। आता जो फुगीर भाग आहे तो आहे मागील आणि जो खोल आहे तो आहे पुढील अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। हे बघा बाही आपली व्यवस्थित जोडली गेलेली आहे, 2 शिलाई या ठिकाणी मी घेतलेली आहे, बघा व्यवस्थित बाही पण आपली जोडली गेलेली आहे आणि व्यवस्थित कपडा पण आपला ॲडजस्ट झालेला आहे अशा पद्धतीने बाही आपली तयार आहे। दुसरी बाही पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला जोडायची आहे, तर बघूया बाही कुठून जोडली तिथे खून करून घेऊया, म्हणजे दोन्ही शोल्डर जे आहे पट्टी ती एकसारखी येण्यासाठी हे आपल्याला करायचं आहे, बरोबर बाही त्या ठिकाणी आपल्याला जोडायची आहे अशा पद्धतीने। या ठिकाणी दोन्ही बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहे, अगदी सोप्या पद्धतीमध्ये बाही पण जोडली जाते। हे बघा एकदम एकसारखा करून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित, बाही आपली तयार आहे। आता फिटिंग बघूया, मागील भाग घेतलाय, आता 28 कमर आहे तर 14 खून केली या ठिकाणी बरोबर दोन्ही साईडला 2-2 इंचाचं अंतर, इथे पुढे 7 इंच, वरती 8.5 इंच अशा पद्धतीने खुणा करून घेतलाय। 8.5 किती येईल 17, म्हणजे 17 पुढील तर मागील पण 17 बरोबर 34 होईल, मागे किती कमर 14 आणि पुढे 7 14 14 28 अशा पद्धतीने या ठिकाणी फिटिंग आपली 34 साईजची एकदम परफेक्ट होते। सुईच्या साईडनी शिलाई केली, कडेला शिलाई एकदम कडेला घ्यायची म्हणजे फिटिंगच्या वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही, व्यवस्थित कडेला शिलाई घेतली, त्यानंतर थोडासा कपडा जास्त आहे तर तो कट केलाय। आता आतल्या साईडनी मेन फिटिंग करायची आहे, जशा आपण खडूच्या खुणा केले तशाच आपल्याला आता ह्या घ्यायच्या आहे, त्यावरती शिलाई करून घ्यायची। जर खडूची खूण मागे पुढे झाली तर त्याचा मध्य पकडून आपण ती शिलाई करायची असते। दंडगेर म्हणजे बाहीची फिटिंग 6 इंच या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे, 6 खूण केली, साधारणतः 2-3-4 अशा शिलाई तुम्ही 1/2-1/2 इंचाच्या अंतरावर या ठिकाणी देऊ शकता। आता या ठिकाणी माझ्या 3 शिलाई आलेल्या आहेत शेजारी शेजारी साधारणतः 1/2-1/2 इंचाच्या अंतरावरती, 6 पुन्हा खूण करून घ्यायची म्हणजे बाहीची फिटिंग या ठिकाणी व्यवस्थित येईल, खालची पण फिटिंग ची खूण आपण इकडून करून घेतली म्हणजे लक्षात येईल। तर अशा पद्धतीने आपला 34 साईजचा एकदम परफेक्ट प्रिन्स कट ब्लाऊज तयार आहे, नक्की ट्राय करून बघा। शिलाई पण तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेली आहे, ब्लाऊज पण किती छान दिसतोय अगदी कमी वेळेत आणि दिसायलाही सुंदर, 34 साईज
प्रिन्स कट ब्लाउज नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला। आता जो मटका गळा आहे त्याला आपल्याला लेस लावायची असते, तर साधारणतः लेस आपण या ठिकाणी 1 मीटरची घेतलेली आहे, कट केली आणि आता जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो सरळच याच्यामध्ये मी घेतला, वरून शिलाई दिली, दुमडून घेतलाय। साधारणतः हा 2 इंचाचा किंवा 3 इंचाचा तुम्ही घेऊ शकता, तर या ठिकाणी मी 3 इंचाचा घेतलेला आहे। आता त्रिकोणामध्ये या ठिकाणी शिलाई करायची, जो त्रिकोण आहे तिथे आपली नाडी पॅक म्हणजे शिलाई तिथे आपली पॅक झाली पाहिजे। परत बाहेरच्या साईडनी कपडा घ्यायचा आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी फूल आपले तयार होते। तुम्ही पुन्हा बघू शकता, हे बघा दुमडले व्हीच्या आकारात घेऊ शकता किंवा त्रिकोणात ही शिलाई आपण घेऊ शकतो। तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपले ब्लाऊजचे फूल पण जे नाडीचे फूल असतात तेही तयार झाले, लटकनपेक्षा खूप छान दिसतात। साधारणतः 3 इंचाचं अंतर शोल्डरपासून घ्यायचं आहे, खूण करून घ्यायची व्यवस्थित खडूने आणि या ठिकाणी ही नाडी आपल्याला लावायची आहे। नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायचं विसरू नका आणि अशाच माझ्या सोपसोप्या आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। थँक्यू सो मच माझा पुरा व्हिडिओ बघितल्याबद्दल। अशा पद्धतीने या ठिकाणी आपला 34 साईजचा एकदम परफेक्ट प्रिन्स कट तयार आहे। तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत आणि सुंदर असा ब्लाऊज पीसचा आपण ब्लाऊज तयार केलेला आहे। फिनिशिंग पण तुम्ही बघू शकता किती छान आलेली आहे। नक्की ट्राय करून बघा।